राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणामध्ये उद्या सुनावणी होणार आहे. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाच्या समोर ही सुनावणी असेल. सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती मिळालेली आहे. उद्या स्थगिती उठवणार की कायम राहणार याची उत्सुकता आहे. प्रशांत कदम या संदर्भातले अपडेट देतील. प्रशांत, राज्यपाल नियुक्त आमदारांचा हा प्रश्न जून 2020 पासून वेगवेगळ्या कारणांमुळे कोर्टामध्ये आहे. एकतर दोन सरकार या दरम्यान बदलली, सुरुवातीच्या सरकारमध्ये नियुक्त्या होत नव्हत्या त्यामुळे प्रश्न कोर्टात आलेला होता. आणि नंतर सरकार बदलल्यानंतर राज्यपालांनी ही यादी मंत्रिमंडळाच्या मागणीनुसार परत पाठवली, या मुद्द्यावरून ही सगळी केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सप्टेंबर 2022 पासून या संपूर्ण प्रकरणामध्ये स्थगिती आदेश जो आहे तो कायम होता. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू होती, पण आता न्यायमूर्ती जोसेफ निवृत्त झालेले आहेत आणि त्यानंतर ही सुनावणी आता कुठल्या बेंच समोर होती याची उत्सुकता होती. उद्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही केस जी आहे ती लिस्टेड आहे. एक सगळ्यात महत्वाचं बघावं लागेल की उद्या या सगळ्या संदर्भातला जो स्थगिती आदेश आहे तो कायम राहतो की उठतो, आणि या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्ट काही दखल देत आहे का राज्यपालांच्या निर्णयामध्ये याची उत्सुकता असेल. धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.